नमस्कार, प्रथम माझा परिचय। मी स्नेहा गणेश वर्पे बोलते, शाळा कोळकाभिवरची विद्यार्थी। सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एक पात्री एकांकिका आपल्यासमोर मी सादर करत आहे। ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही, ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही। तयास मानव म्हणावे का? हो, मी सावित्री, खंडोजी नेवस्यांची मुलगी आणि ज्योतिरावांची पत्नी, आई वडिलांची लाडली आणि 9 वर्षांची झाली आणि फुले घराण्यात आली, आणि तसाच माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला। आणि माझे धनी त्यांना मी शेटजी म्हणायचे। शेटजींनी मला शिकवायला सुरुवात केली, पण माझा हात थरथर थरथर कापत होता। शेटजींनी माझ्या थरथरणाऱ्या हाताला पकडलं, आधार दिला आणि या थरथरणाऱ्या हाताला पकडून मला पाठीवर लिहायला सुरुवात केली। आणि ह्यो हात शेटजींनी कधीच सोडला नाही। शेटजींनी मला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, तर कधी शाळेत जाऊन झाडाखाली शिकवलं। लिहायला शिकले मी, वाचायला शिकले, शेटजींसारखी मोठी मोठी बुकं वाचायला शिकली आणि शेटजींसारखाच मोठा विचार करायला शिकली। लोकं कपाळावर आठ्या पाडत होत्या, काय बाय बोलत होती, बाय शिकली म्हणून नावं ठेवत होती, आणि तो कसोट्याचा दिवस उजाडला। 1848 मी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। सारे पुणे हादरले, अनर्थ झाला असा आरडाओरडा केला, पण शेटजी घरोघरी जाऊन मुलींना गोळा करत होते, त्यांच्या मायबापांना समजावत होते, पण सणातील लोकांना ते पटणार येतले नव्हते। त्यांनी शिक्षकांना मारीत टाकण्याची धमकी दिली जात होती, आमच्या विरुद्ध वेगवेगळे डाव रचले जात होते, मग शिक्षकच नसतील तर शाळा चालायच्याच कशा, शेटजी विचारात पडले। मी म्हटले, शेटजी इतके विचारात कसे पडता, मी आहे ना, मी शिकवीन मुलींना शाळेत जाऊन। आणि मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल। जाताना लोक मला काय बाय बोलत होती, टकमका टकमका बघत होती, ए बाई कोठे चाललीस, ज्योतिबा फुलेची बायको आहे ना तू, डोक्यावर पदर आणि तुरू कोठे चाललीस, ती बोलायची मी चालायची, ते बोलायचे मी चालायची। माझी पावलं शाळेच्या दिशेने पडत होती। शाळेत गेल्यावर पोरींचं चेहरा पाहून जीवात जीव आला। पोरी पाठीवर लिहित होत्या, जसं पोरी आपल्या भवितव्य लिहित होती। मी मनात म्हटलं, आज या पोरी शिकतील, खूप मोठ्या होतील आणि समाजात स्त्री जातीचा दर्जा वाढवतील। तुम्हाला सांगू का, मी रस्त्याने जात असताना माणसे माझ्यावर चिखल फेकायचे, दगडं फेकायचे, तर कुणी फिदी फिदी हसायचं। एक दिवस एक माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणतोय कसा, मागं फिरायचं असं तुरुतुरु जाणं बरं नवं, मागं फिरायचं ना तर तुझ्या आबरू शाबूतच ठेवायचं नाही। मी मनात म्हटलं, काय रे भावांनो, तुमचं सगळे काय बाईच्या आबरूजवळ येऊन थांबतं, हात उचला आणि दिली एक थोबाडीवर। तेव्हापासून माझी सर्वांनाच वाचक बसली, तसंही बाईच्या जातीला एवढं कणखर असलंच पाहिजे। एवढ्या अंधारात एवढा प्रकाश आला, उजेड आला। 4 वर्षात आमच्या 18 शाळा झाल्यात बघा, आणि त्यात दगावल्यासुद्धा। समोर बाल हत्या प्रतिबंधनावरचे काम, अनाथ आश्रमाचे काम सुरू होते। बायला घराबाहेर न पडून देणे यावर सगळ्यांनीच विरोध केला, आणि तो आनंद होता की आपल्या आयाबाया शिकत होत्या। म्हणून म्हणते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना शुद्ध खसते। एवढे अनर्थ एका विद्येने केले। म्हणून म्हणते, पोरीला शिकवा, तिला विचार द्या, कारण शिक्षणामुळेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हरते। बरं, येते हा, नमस्ते।